हे बघा काय मस्त मसाला मिक्स झालाय. वा डुक्कर आले तर हे बघा सगळेजण मिळून यांच्या मागे मी जाणार आहे, कारण की ते डुक्कर पळत नाही, होऊ शकतं अंगावर पण येऊ शकत. श्रक्स रॉडी तुट गई. चराई कशी करतो मी तुम्हाला दाखवतो. चराई करायला ना डायरेक्ट कधी पण आहे ना पीठ टाकू नका तुम्ही, कधी पण माती घ्या, बऱ्यापैकी माती घ्या, वेगळी जमली माती ना त्यामुळे खाली काळ आहे. चक्कीमध्ये खाली पडलेलं पीठ असतं ना. श्रक्स रॉडी तुट गई. हा नाही अटक गई काही तो. हा थोडा कैसे तुटा लेकिन ये समझे नहीं मुझे. मैं वही बोला किस चीज का आवाज आ रहा है, थपाड़ थपुड़ थपाड़ थपुड़. ये देख इधर ही है पास में. अरे रो साइप्रस कितना बड़ा है. नाही मरले बाप रे, ला ला खोली हिलना नाही, तू गलती से भी हिलना नाही. हा स्टार्ट आहे घोप्रो. हिलमत हिलमत चम्मच का वो अभी काढ़ो मत ना, रुको ना कुछ लेके आता भाग जाएगा. आणि हे काही लहान आहे झिंगे मी घेतलं ते नेहमीसारखं टाकायला इकडे असे थोडेसे क्रश करायचे. आणि ओके चुप रे आवाज मध्ये. लग गई बाम, लग गई बाम. इसको देखा क्या हो गया. आपण इकडे एकदम जंगलाच्या आतमध्ये आलोय आणि इकडे काही जंगली प्राणी म्हणजे रानडुकर वगैरे जे असतात ते बघण्यासाठी इकडे आपण आलो होतो. आणि इकडे नेमकं शेत आहे, शेतामधन मध्ये हरभरा लावला होता, तो हरभरा वगैरे सगळा कापला वगैरे. आणि इकडचे जे पोर आहेत शेताची रखवाली करणारे, शेतामध्ये काम करणारे, इकडे मस्तपैकी पार्टी करत होते, चिकन वगैरे बनवत होते. थोडीशी गडबड झाली आहे, ते आपण शूट घ्यायचा प्रयत्न करतो आणि टेस्ट सुद्धा करणार आहोत. अच्छा इथं जंगली प्राणी कोणकोणते दिसतात? रानडुक्कर हरिण. रानडुक्कर हरिण. लाइट 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 खाली ना, हा तुझा चेहरा दिसत नाही. हा हरिण किती वाजता यावं लागेल त्यासाठी? संध्याकाळी 6 वाजता. दिसत का सगळ्या रस्त्याला? मग आता रानडुक्कर दिसू शकतात का लाइट लावून वगैरे? दिसतील रानडुक्कर. ते दातवाले असतात का मोठे? दातवाले. अच्छा अच्छा तेच बघायसाठी आलोय मी, रहस्यमय गाव आहे. अच्छा आता काय गडबड झाली सांगा जरा. आता जराशी फक्त आमची चटणीच गडबड झाली, मिरचीच्या ऐवजी कांदा लसूण पावडर. फारच मजा आहे म्हणजे एवढ्या काळोखामध्ये एवढ्या याच्यात असं ते कुक करतायत. आणि बघूया कशी होते कुकिंग. अच्छा इकडनं पाणी भरतं, बावडीतून पाणी येत आहे मोटरचं. भरपूर पाणी हे सगळं शेताला ना पाणी. हे काय गहू आहे का मागे? अच्छा प्यायला वगैरे हेच पाणी वापरता ना? रस्ता नाही इकडे यायला, एकदम खरबुडा वगैरे दगडी बिगडी एकदम अवघड इथे आहे ना. आणली का चटणी? आणली बघा हा पातीला काढून ठेवलं होतं. डुक्कर आले तर हे बघा सगळेजण मिळून यांच्या मागे मी जाणार आहे, कारण की ते डुक्कर पळत नाही, होऊ शकतं अंगावर पण येऊ शकत. नंबर काम झालंय म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली. वर्षानुवर्ष मी ही वाट बघितली. गडचिरोलीला गेलो होतो तिकडे सुद्धा मला ही रानडुकर बघायची होती, वाघ बघायचा होता. दोन्ही गोष्टी आपल्याला दिसल्या नाही.
इकडं मला ना बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्यात, म्हणजे रानडुक्कर बघायला मिळाली आणि ते काय तुम्ही काय म्हणता रुई म्हणता ना नील गाय ती बघायला मिळाली, असे बरेच प्राणी आपल्याला बघायला मिळाले. हुपफुली बघूया म्हणजे संध्याकाळी थोडस लवकर येऊया आणि इकडे हरण बिरणं काय असतील ना ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. हरण म्हणजे ते ब्लॅक बग काळेवाले पण आहे ना, काळवीट काळवीट वगैरे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत इकडे. बघा सगळ्यांनी आपली भरपूर मदत केली आहे. रामदास भाऊ आहेत, देवानंद आहे आणि तुमचं नाव संभाजी नाही ब्रह्मदेव रामदास भाऊ देवानंद भाऊ किशोर मनोहर आणि तन्नू आहे. तन्नू नेहमी मदतीला येत असतो याच्यामुळे माझे दोन चार व्हिडिओ खूप मस्त झाले. थँक्यू तन्नू. आपण रानडुक्कर बघायला गेलो तोपर्यंत त्यांनी चिकन यामध्ये घातलंय आणि मस्त लाल खवंग दिसतंय. मिरची काय सुगंध येतोय चुलीवर बनवलेल्या जेवणाची जी चव असते ती एकदम मस्तच असते. वा वा एक मिनिट दाखव तसं थांबा. हे बघा काय मस्त मसाला मिक्स झालाय. वा किती वेळ अजून शिजून जायचं का? 15 मिनिटं शिजू द्या. 15 मिनिटं काय ब्रॉयलरच आहे ना? हो ब्रॉयलर. उशीर झाला आम्ही रानडुक्कर बघायला गेलो तोपर्यंत त्यांनी चिकन याच्यामध्ये घातलं होतं. आता मस्तपैकी पाणी वगैरे घालताय आणि त्यानंतर कोथिंबीर समार ज्याला म्हणतात आणि खोबऱ्याचा जो किस आहे भाजलेलं खोबरं जे ते सुद्धा घालणार आहे. म्हणजे रेग्युलरच पद्धत आहे. फक्त आपल्या इकडे जे आपण घरगुती मसाले वगैरे घालतो तसं नाही, म्हणजे जसं आगरी कोळी मसाला मटन मसाला वगैरे जसं आपण घरी बनवतो तसं इकडे नाही. इकडे मिरची भरपूर घालतात, म्हणजे मिरची आणि तेल भरपूर असतं, तर्री असते तेलामध्ये. पाणी पण घातलंय बघा आता चिकन मध्ये मस्त पैकी आता शिजवायला ठेवतील उकळून देतील. त्याच्यात तर्री बघा कशी आहे मस्त वरती तर्री आली एकदम आणि चिकनचे पीसेस पण तुम्हाला दिसत असतील. गणेशने बनवलं. फायनली उकळी फुटली आहे. थोडा मसाला. मसाला कोणता मसाला? कोणता? थोडा गरम मसाला. गरम मसाला अच्छा. हे मटन मसाला. मटन मसाला थोडा पहिले पण घातलाय ना? हो पहिले पण घातलाय. थोडा उतरा टायमिंग ले. धनिया पावडर थोडा उतरायचं टायमिंग ले. आणि आता टाकायचं आहे आपल्या कोथिंबीर आणि रसं खोबरं. खोबरं भाजलेलं खोबरं. हो कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं दाखवतो किती भाजलंय. ते पहिला पण थोडं टाकलं आणि शेवट थोडा राहिला. भाजलेलं खोबरं आता बस झालंय. झालं झालंय. आता गंज उजून खाली ठेवायचं आहे. काय व्हायचं? गंज उजून खाली ठेवायचं आहे. पतीला आपला खाली ठेवायचं. झालं सगळं चिकन झालं नाही तर मग ते शिजल्यावर त्याचा वास जाईल पूर्ण. शिजलं की पूर्ण वास जाईल त्याचा. सुविधा बसायला मस्त पैकी सुविधा केली इकडे 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 सुद्धा बसायला मस्त पैकी खाट आहे. खूप मस्त वाटतं, रिलॅक्स वाटतंय खाटवर बसून. अरे भाजलेली मिरची एक नंबर. कांदा लिंबू खाऊन इकडे ना. हो तर अशा प्रकारे आजचा हा मेनू होता. मस्तपैकी चिकन आहे, तर्री आहे, मिरची आहे, भाजलेली चपात्या आहेत. हे मस्तपैकी आता एन्जॉय करतो आम्ही, मस्तपैकी खातो. जास्त शूट घेता येणार नाही, टाईम लॅप्स लावता येणार नाही, कारण की आपला जो कॅमेरा आहे गोप्रो जो आहे तो नाईट लॅप्स लावण्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा मी स्टार्स कसे मूव्ह होतात ते गोप्रोमध्ये बघितलं होतं तर ते शूट करायचा प्रयत्न करतोय. असल विदर्भ स्टाईल बनवली एवढा. मिरची किती घातली पण 2 चमचे घालतो इकडे. वाटी वाटीच्या हिशोबाने मिरची घालतात आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या सुद्धा दिल्या खायला. मस्त शिजलं चिकन सुद्धा. मस्त शिजलं. अफलातून टेस्ट आहे. ज्याला झणझणीत खायची सवय असेल ना त्यासाठी एकदम उत्तम आहे. आपल्याला एवढी सवय नाही पण टेस्ट एकदम अफलातून आहे. जिंदगीत घुसला काय? पुण्या मुंबईत घुसला काय? लई हुशार काय खुरला इथं खाऊन सोडून दिला विचार एका हट्ट्यानं. लेकिन आज के बाद अगर इस घर के आस पास दिखाई दिया ना तेरी बुंड मार लेनी है. तेरी बुंड मार लेनी है. अरे अरे मर रहा तू ये. अरे ये देख.